धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहर विकासाचं एक उत्कृष्ट मॉडेल, मात्र या शहराला रेशन माफियांनी पोखरलं होतं। शहरातील किस्मतगर हुडको या गरीब वस्तीतील नागरिकांना गेल्या 3 वर्षांपासून रेशनचं धान्यच मिळालेलं नाही। प्रशासनाच्या दरबारात फिरून फिरून या नागरिकांची उमेद संपली। 400 कुटुंब धान्यापासून वंचित होती। या कुटुंबांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील हा आहे किस्मतनगर हुडको परिसर। या भागातील नागरिकांकडे रेशन कार्ड तर आहे, मात्र त्यांना त्यावर धान्य मिळत नाही। या सर्वांची परिस्थिती हालाखीची असल्यानं धान्यासाठी त्यांना केवळ रेशनिंगचाच आधार आहे। रेशनच्या धान्यासाठी हे नागरिक रोज रेशन दुकानावर जातात, मात्र नेहमी त्यांना रिकाम्या हाती परतावं लागतं। काहींनी तर तहसीलदारांकडेही तक्रार केली, मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही। दुकानदार पास जाते, राशन दुकानदार के पास में, जोशी भाई के पास में, वो बोलते तुम्हारा राशन सरकार के तरफ से आई लीजिए तो हम कहाँ से देंगे, और वो हमको राशन भी देते नहीं, और 5 साल से हमको राशन बिल्कुल नहीं है। तहसीलदार ऑफिस में अर्जी देने के बाद में उन्होंने कहे थे कि भाई आपका राशन कार्ड जो भाई के तरफ है उधर जाओ, उसके तरफ गए, वो कहती कि अभी हमारे को राशन ऊपर से आता नहीं, तो इसके लिए हमारे को बहुत प्रॉब्लम होता। रेशन जैसी समस्या की यांना जे काही 2 रुपये किलो प्रमाणे किंवा 3 रुपये किलो प्रमाणे रेशन भेटायला पाहिजे, और जे काही रेशन दुकानदार आहेत ते ब्लॅकमध्ये रेशन विकत आहेत ते बंद झालं पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे। रेशन कार्ड आहे, मात्र त्यावर परिसराशी जोडलेल्या स्वस्त धान्य दुकानाचा शिक्का नसल्यानं या गोरगरीब मिळत नाही हे पाहिल्यावर त्रस्त झालेल्या या नागरिकांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली। झी हेल्पलाईननं या नागरिकांच्या तक्रारीची तातडीनं दखल घेतली, या नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। गेल्या 3 वर्षांपासून या नागरिकांना का धान्य मिळालं नाही याचा शोध आम्ही सुरू केला आणि पोहोचलो शिरपूर मधल्या हुडको परिसरात जोडलेल्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक 1 वर। हे रेशन दुकान विजया जोशी या महिला चालवतात। त्यांना आम्ही शिधापत्रिका धारकांना धान्य का मिळत नाही याचं कारण विचारलं। वरिष्ठ स्तरावरून धान्य पुरवठा होत नाही असा खुलासा त्यांनी केला। मीटिंगमध्ये सर्व रेशन दुकानदारांनी सांगितले की हे सगळ्यांना गरिबांना माल मिळायला हवा, कारण आम्हाला खूप लोक टेन्शन देतात। आम्ही 8 लोकांना माल देतो, 8 लोकांना नाही व ते येतात का आमचं झालं का कार्ड, आमचं कधी होणार, आम्हाला कधी मिळणार असं ते आम्हाला विचारतात। आता हेच गरीब लोक म्हणतात मॅडम आम्हाला 2 किलो तरी द्या, 3 किलो तरी द्या, आमचे गरीब छोटे छोटे मुलं आहे, आता तसं मग आम्ही देतो, पण 2-3 रुपये कमी जास्त। जोशी यांनी वरिष्ठांकडे बोट दाखवल्यानं झी हेल्पलाईनच्या टीमनं थेट तहसीलदार महेश शेलार यांना गाठलं। त्यांना हुडकोच्या नागरिकांची समस्या सांगितली। येत्या जानेवारी महिन्यात या कुटुंबांना नियमितपणे धान्याचा पुरवठा सुरू करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। आपल्या माध्यमातून ही समस्या आमच्या समोर आलेली आहे। आता आपण सांगितल्याप्रमाणे मी याचाही शोध घेतो की यांना धान्य का मिळत नाही, परंतु मुख्यत्वे अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत आपण 100% लोकांना यात कव्हर करत नाही आहोत। अशा प्राधान्याने ह्या क्षेत्रातील लोकांचा समावेश करून त्यांना प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत धान्य पोहोचवता येईल अशी व्यवस्था आम्ही करू जानेवारी महिन्यानंतर। हुडकोतील नागरिकांचा 4 वर्षांपासून चाललेला आपल्या हक्काच्या धान्यासाठीचा संघर्ष झी हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे संपणार आहे। जानेवारी महिन्यात तहसील प्रशासनानं या नागरिकांना दिलासा देण्याचं आश्वासन दिलं असलं तरी हे आश्वासन प्रत्यक्षात अंमलबजावणीत होतं की नाही याचा पाठपुरावा झी हेल्पलाईन करणार आहे। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, शिरपूर, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।